16 झाले ना, किती टाकाल तुम्ही? मला वाटलं 4-4 रन टाकाय काय. धरा कोण कुठं काढले आता तळ्यामध्ये का? तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये. गहू आपल्याला करायचा आहे. तिकडे दिसतो आहे तुम्हाला गहू. आता एक मशीन येणार आहे हार्वेस्टर, आणि आपल्याला आता गहू करून घ्यायचा आहे. तर आता आपण वाट पाहत आहोत. इकडे आम्ही तळवट वगैरे आणून ठेवलेलं आहे सगळं. आता तो हातरायचा आणि हा सगळा गहू आपल्याला काढायचा आहे. हा गहू काढल्यानंतर इथे आपल्याला गोळा करायचा सगळं मशीन सोडते इथं, आणि तो भरून घरी न्यायचा आहे. तर आपल्या शेजारी तिकडे शेजारच्यांचं चालू आहे मशीन तिकडे. तर त्यांचं चालू आपण आपल्याकडे मशीन येणार आहे. आणि हा बघा मित्रांनो, असा करपलेला गहू आहे पूर्ण. हे सगळं ओंब्या गव्हाच्या. आणि आता सगळं काढायचं काम वाचलेलं आहे या मशीनमुळे. आता सलग मशीन कापत नेणार आहे सगळं. आता हा हे वावर आपल्याला मित्रांनो अगदी पुढच्या अर्धा तासामध्ये ना क्लीन दिसणार आहे, सपाट. आणि इकडे आमच्या आईची लगबग चालू आहे. तळवट वगैरे हातरायचं काम चालू आहे. आणि पोती वगैरे, आता किती पोती गहू होतो त्याच्यावर आहे. आणि म्हणजेच 3-4 महिने केलेल्या मेहनतीचं फळ आज मिळणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हे एक वावर आणि याच्या खाली एक आहे, म्हणजे आपले दोन वावर आहेत. आणि हे म्हणजे मित्रांनो आपलं स्वतःचं नाही आहे, हे आपण वाट्याने केलं आहे. कारण की आपल्याला पाण्याचं जरा टंचाई आहे, म्हणजे आपलं जिरायत जास्त आहे. तर एक भक्कम बाग आहेत असावं म्हणून गावातल्यांचंच एकांचं आम्ही वाट्याने केलं आहे. म्हणजे 50-50% जे काय येईल ते अर्ध्याचं वाटून देतो आम्ही. मेहनत आमची आणि त्यांचं फक्त वावर. आणि थोडंसं इन्व्हेस्टमेंट अर्धी करतो. आणि इकडे बघा आमची आई. आमचं फादर अगोदरच येऊन थांबलेलं आहे. शोधतो आम्ही फादरला कुठे थांबले. तिकडे आहे चिकूची बाग आणि चिकूची मालकीन तिकडे आहेत. त्या चिकू तोडतायत. आणि हा बघा गहू थोडा हिरवा दिसतो इकडे खाली. आणि हा खालचा तर पूर्णपूर वाळून गेला आहे. इकडे पण थोडंसं हिरवं आहे. आणि गवत हिरवं आहे मित्रांनो. गहू थोडासा कुठे कुठेतरी हिरवा दिसतो. आणि इकडे बघू आपण थोडं चिकूचं शेत पाहूया. चिकू काढताना कसं काढायचा असतो, म्हणजे तुम्हाला कसं कळत हा चिकू काढायला आलाय म्हणून? ह्याच काय दिसत? पिवळं दिसत तोंडाला. थोडं पिवळं दिसत का? आणि साईज बारीक असेल तरी काढता का तुम्ही? बारीक असलं तरी आलेला कळतो. आता चिकू तुम्ही पाठवता तिकडं कसं काय पाठवता? पॅकिंग कसं सीताफळ सारखं करता की मग गुणीत भरायचं डायरेक्ट? नाही जाऊ असं मग खराब होत नाही का त्याच्यामध्ये? अजिबात नाही. हा वरपर्यंत पुरतो का आकडा? मग वरच काय करता? फांद्या एवढ्या मजबूत आहेत का? आणि ह्याच्यामुळे ती मध्ये पीक येतं का? मिश्र पीक येतं का मध्ये करता येतं? नाही येत ना. तुम्ही बघितलं होतं तुम्ही हरभरा काहीतरी लावला होता इकडं? हा. मग तुम्हाला काय वाटतंय तुम्ही एवढं क्षेत्र गुंतवलंय किती पांड आहे काय माहिती? 5-6 पांड असेल ना, 7-8 पांड. मग त्याच्यात उत्पन्न हे कापी आहे का? काढून देईन. बरोबर आहे. एवढं वर्ष झालं नाही.
नाही मग एवढी वर्षाला थांबलाय तर कशाला ही करताय आता काय आंबा तर गेलच आंबा गेले आंबा नाही आम्ही एकच आंबा लावला होता पण त्याचं पण सगळं गेलं पडून मोहर पडला मोहर पडून काळा पडलाय मोहर पडला आणि बारीक बारीक लागलं होतं कैराती पण पडल्या आणि इकडे आहेत मशीनची वाट बघतायत तर आता हा गहू करायचा आहे बघूया मशीन कधी येते ते आणि इकडे चालू आहे चिकूची तोडणी मग आजचे राहतात का नीट तोपर्यंत मित्रांनो पाठीमागे आहे चिकूची तोडणी बघा एक विशिष्ट प्रकारचा आकडा केला आहे त्या आकड्याने ते चिकू पाडतायत आणि ते खाली बाबा बघितलं बघताल तुम्ही त्या ठिकाणी ते भरतायत त्याच्यामध्ये आणि हे पहा मित्रांनो अगदी नॅचरल नैसर्गिक चिकू तसं चिकू झाडावर पिकतात पण खूपच कमी पिकतात जास्त करून ते पिकवावे लागतात ते पाठवावे लागतात तर यांचे चिकू जातात 10 ते 15 रुपये किलोनी किलोनी तुम्हाला सिटीमध्ये कसे भेटतात ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही जे गावाला एक विशिष्ट अशी मजा असते बागेची बघण्याचा बघायला पण भारी वाटतं आणि खायला पण भारी वाटतं तर हे बघा खाली जळालेलं दिसतंय थोडंसं अग्नीचं दाह लागून थोडंसं इकडं हे करपल्यासारखं झालं आहे आणि तिकडे आपलं तर मशीन येत आहे तर आपला गहू पण करायचा आहे आणि हे आहे शेजाऱ्यांचं चिकूची बाग तिकडे आईन फादर बसलेले आहेत वाट पाहतायत मशीन कधी येणार आपल्याला हा या साईडला गहू आहे गहू तो आपल्याला गहू करायचा आहे हार्वेस्टर बोलवला आहे आणि हे बघा आता एकदम करपून गेलेला आहे पांढरा पडला आहे आता एकदम आता हा कापणीला आला आहे आता आजच हा दिसतो आहे आपल्याला तर पुढच्या अर्धा तासामध्ये हा सपाट असेल गहू आणि एकदम रान असं मोकळं दिसेल तर मित्रांनो आता मशीन आलेली आहे तिकडे बेंड आहे जे बेंड तुटायचा चान्स जास्त असतो आता तर आम्ही आता लगबगीने चालू आहे तिकडे ती आहे बघा आमची आणि आता तिकडून मशीन येईल आता हे गहू करणार आहे आणि मित्रांनो ट्रॅक्टर जरी आला शेतामध्ये तरी ट्रॅक्टरच्या अवजाराने किंवा याने आपलं बँड जे पाण्याचं तुटण्याचा चान्स असतो तसाच तिकडे एक बँड आहे जे मशीनमुळे तुटण्याचा चान्स आहे त्यामुळे आम्ही जरा चालू आहे तिकडे मित्रांनो आता बघा हे हार्वेस्टर आलंय आणि आता गहू करणार आहे तो तो आहे
पंजाब से। पंजाब से कहाँ से? बठिंडा में। बठिंडा से? बठिंडा से। नाम क्या है? नाम जसकर्ण सिंह। जसकर्ण सिंह फ्रॉम बठिंडा पंजाब। कितने टाइम तक रहते हो यहाँ पे? यहाँ पे रहते हैं 3 महीना। 3 महीना फिर अगले साल ही आओगे? ओ पंजाब में ज़्यादा नहीं मिलता क्या, मतलब भाड़ा नहीं मिलता? बहुत हर घर जगह पे रहेगा ना ये हार्वेस्टर। अच्छा महाराष्ट्र में क्या मिलते हैं मित्रों? बघा हार्वेस्टर गेल्यानंतर सगळं तुमचं कापून घेऊन जातो। थोड्याशा उंबेर शिल्लक राहता तिथे, पण तुमचं जे काम तुम्हाला 4-5 दिवस जाणार आहे ते काम तुमचं अर्धा तासामध्ये संपतं आहे। आता मित्रांनो 3 वेड्यामध्ये हे सगळं क्लीन होऊन जाईल। आणि मित्रांनो बघा ते कचरा जो आहे तो त्या पाठीमागे खाली पडतो आहे, आणि गहू आपल्याला शेवटी इकडे मिळणार आहे एका जागी ठेवल्यानंतर सगळं। मित्रांनो मशीन बघा, म्हणजे डायरेक्ट मिळते तशी मशीन नाही आहे, जी ट्रॅक्टर आणि ती मशीन यांचं असेंबली करून मशीन तयार केलेली आहे। ट्रॅक्टरचे जे व्हील आहे त्याचे जे शाफ्ट आहे ते शाफ्ट चेन ड्राईव्हने खालच्या मशीनच्या ह्याला कनेक्ट केलेली आहे, म्हणजे ट्रॅक्टरचे जे मूवमेंट आहे ते मशीनला मिळणार। आणि ट्रॅक्टरचे जे पाठीमागे जे शाफ्ट निघते ते ट्रॉलीसाठी यांसाठी, तर ती मशीनला कनेक्ट केलेली आहे, म्हणजे त्याच्यावर मशीन ऑपरेट होणार एक असेंब्ली करून। आणि याचा मल्टीपर्पज आहे, ज्यावेळेस सीझन असेल गव्हाचा त्यावेळेस हे अशी मशीन असेंबल केले जाईल, आणि गव्हाचा सीझन संपल्यानंतर हा ट्रॅक्टर वेगळा केला जाईल, ट्रॅक्टरला परत व्हील जोडले जातील आणि ट्रॅक्टर अदर कामासाठी वापरला जाईल। याचा अर्थ 1-2 महिने ज्यावेळेस गहू असतो त्यावेळेस हे मशीन कामाला येईल, आणि 9-10 महिने पुढचे ट्रॅक्टर वापरात येईल। तर बघूया आता। आणि हे जे ड्रायव्हर आहेत स्पेशल ते पंजाबवरून मागवलेले आहेत, पंजाबवाले ड्रायव्हर आहेत, आणि बघूया आपण आता कशा पद्धतीने हे करतायत तर पाहूया। कडलं त्या साईडला आणि तिथे हिरवं होतं, हिरवं जाड खाली आहे ना सावलेलं, ते हिरवं राहिलं अजून आहे का संपलं? तर मित्रांनो आपला गहू झालेला आहे, तिकडे पाहू शकता सपाट आहे आणि आहे हसते बघा। आणि आता आपल्याला तो गहू तिथे टाकला आहे, तो गहू आपल्याला पोत्यात भरून घरी न्यायचा आहे। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, इकडे आता गहू भरायचं काम चालू आहे आणि आम्ही आता हे बांधणी चालू आहे, घरी नेऊन टाकणार आहे। ब्लॉग इथे संपूया मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।